हॅलो फ्रेंड्स, प्रयोग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या सी डी पी ओ प्रिपरेशन्समध्ये जे आपण ॲक्टची सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील जो गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायदा 1994 PCPNDT 1994 हा जो कायदा आहे तो आजच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता तुमच्या ज्या काही रिक्वेस्ट येत आहेत, ज्या काही कॉमेंट्स येत आहेत, त्यांच्यानुसार थोडंसं एक दोन शब्द मी इथं सांगणार आहे की जो काही अनकॉमन सब्जेक्ट्स आहे MPSC मधला तर तो आपण सुरुवातीला इथं घेणार आहोत. आणि जे काही आपले CDPO च्या प्रिपरेशन्समध्ये लेक्चर्स बाकी आहेत त्यातील जे स्कोरिंग असतील तर ते आपण सध्या सुरुवातीला घेणार आहोत, कारण थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे. कारण तुम्हाला त्या व्हिडिओजची रिव्हिजनसुद्धा झाली पाहिजे, त्या PDFs डाउनलोड करून तुम्ही त्याची रिव्हिजनसुद्धा करायची आहे. आणि एक एक व्हिडिओ जो आहे हा कम्प्लीट दोन दोन वेळेस जरी बघितला तरी मला तरी वाटत नाही की तुम्हाला कुठलीही त्यातली एखादी डाऊट तुमचा शिल्लक राहू शकेल. एकदम लक्षात राहण्यासारखीच आपण चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि जे MCQs आपण घेतलेले आहेत, जसे की तुमचे काही विद्यार्थ्यांचे मला काही मेल देखील आलेले होते आम्हाला, तर त्यामध्ये MCQs वरील समाजशास्त्र असेल किंवा मानसशास्त्र असेल यांचे प्रॅक्टिस टेस्ट घ्या म्हणून, ठीक आहे. तर आता हे 5 आणि 5 म्हणजेच एक 5 क्वेश्चन्स अँड 5 क्वेश्चन्स त्यांच्यावरती विचारले जाणार आहेत, म्हणजे 10 क्वेश्चन्स एक 20 मार्क्ससाठी विचारले जातील. तर त्यासाठी आपण हे स्कोरिंग सब्जेक्ट्स जे आहेत, जे की राहिलेले आहेत अनकॉमन सब्जेक्ट्समधले, ते आपण सुरुवातीला घेणार आहोत. आणि त्या जसं आपल्याला वेळ जर मिळाला तर त्या वेळेमध्ये आपण MCQs त्यांच्यावरती सुद्धा 1-2-3 बनवणार देखील आहोत. परंतु समाजकार्यावरती नक्की MCQs जे आहेत हे बालकांच्या कायद्यासंबंधित किंवा बालकांसंबंधित जे कायदे आहेत याच्यानंतर हे 100% आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर करंट अफेअर्स जे की महत्त्वाचे काही मंथ आहेत त्या मंथमधील महत्त्वाची जी करंट अफेअर्स असतात ते 5 ते 6 क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यावरचे आपण 1-6-7 पार्ट्स हे करंट अफेअर्सचे घेणार आहोत, ठीक आहे. तर 20 क्वालिटी क्वेश्चन्स आपण या लेक्चर्समधून घेणार आहोत. तुमच्याकरिता मधूनमधून क्वेश्चन्स असतील त्याचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि त्याच्यानंतर इथं ज्या काही लिंक तुम्हाला वरती दिसत आहेत त्या लिंकसुद्धा फॉलो करा, जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील ते, ठीक आहे. आणि PDF तुम्हाला अवेलेबल होणारच आहेत या मंथच्या एंडपर्यंत टेलिग्राम चॅनलवरती @ प्रयोग इन्स्टिट्यूट असं हे तुम्हाला जॉईन करावं लागणार आहे. त्यासाठी आता परीक्षेचा कालावधी जवळ येत असताना बरेच विद्यार्थी असतात थोडंसं गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतात, तर गोंधळायचं काही नाही आहे. रिलॅक्समध्ये आपला जो अभ्यास आहे तो व्यवस्थित केलेला आहे, त्यामुळं गोंधळून काहीही एक टेन्शन घेऊन कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार करत न बसता एक प्रकारे त्या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही आणि कॉन्फिडंट राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे. कारण आपण अभ्यास केलेला आहे त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या टायमामध्ये वेळेवर आपल्याला त्याचं पूर्णपणे उलगडा होणार आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायला हवी आहे की जे काही क्वेश्चन्स असतील की क्वेश्चन्स सोडवण्याचा मात्र तुम्हाला सराव या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जसं की जे इंटेलेक्च्युअल क्वेश्चन असतील किंवा रिझनिंगवरील क्वेश्चन्स असतील तर ते डेली तुम्ही 5 ते 6 क्वेश्चन्स किंवा 10 ते 15 क्वेश्चन्स हे डेली तुम्ही सोडवायला हवेत, ठीक आहे. तर आपल्या टॉपिकला आपण आता सुरुवात करूया. एक बरेच जण म्हणत होते की तुम्ही एक काहीतरी असं मार्गदर्शनपर एखादा व्हिडिओ बनवा, परंतु आपण थोडासा वेळ कमी आहे त्यामुळं आपण या लेक्चर्समधूनच तुम्हाला तो सांगण्याचा मी प्रयत्न इथं करत आहे, ठीक आहे. तर आपल्या लेक्चर्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधाने निवडा. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायदा 1 जानेवारी 1996 पासून करण्यात आलेला आहे. PNDT कायदा PCPNDT मध्ये 2003 मध्ये सुधारित करण्यात आलेला आहे. तिसरं विधान आहे PCPNDT कायदा 14 फेब्रुवारी 2003 पासून कार्यान्वित झाला. आणि चौथं विधान आहे सदरील कायदा हा 34 कलमांचा असून यामध्ये 5 प्रकरणे आहेत. तर याच्यामधून आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर यामध्ये अ ब आणि क हे 3 विधानं या ठिकाणी योग्य आहेत, कारण याच्यामध्ये जे शेवटचं विधान दिलेलं आहे यामध्ये 34 कलमांचा असून 5 प्रकरणे आहेत असं दिलेलं आहे. परंतु यामध्ये 1 8 प्रकरणं याच्यामध्ये आहेत. आणि 14 फेब्रुवारी 2003 पासून हा जो कायदा आहे हा कार्यान्वित झालेला आहे. PNDT म्हणून अगोदरचा 1 जानेवारी 1996 पासूनचा कार्यरत असणारा कायदा त्याच्यामध्ये 2003 मध्ये सुधारणा करून त्याला या ठिकाणी PCPNDT मध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. आता क्वेश्चन सेकंडकडे जाऊया. योग्य जोड्या लावायच्या आहेत. प्रकरण आणि तपशील त्याच्यामधले दिलेले आहेत. पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे प्रकरणामध्ये कुठला कुठला तपशील आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर डायरेक्टली आपण याच्यामध्ये प्रकरण पहिल्यामध्ये जे आहे हे प्रारंभिक म्हणून आहे, त्यात नाव, व्याप्ती किंवा व्याख्या याच्यामधील संबंधित कायद्यातील दिलेले आहेत. दुसऱ्या प्रकरणामध्ये अनुवांशिक समुपदेशन केंद्र असतील, प्रयोगशाळा असतील किंवा अनुवांशिकीय चिकित्सालये असतील यांचं विनियमन कसं आहे हे प्रकरण 2 मध्ये दिलं गेलेलं
आहे आणि त्यामध्ये संबंधित कलम जे आहे हे तीन तीन कलम आहे, म्हणजे कलम तीनचंच पूर्णपणे, तीन अ आणि तीन ब हे एवढं एकच कलम तीन अ तीन ब सहित या प्रकरण दोनमध्ये दिलं गेलेलं आहे. प्रकरण तिसऱ्यामध्ये प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रांचे विनिमय कलम 4 ते कलम 6 पर्यंत दिलेलं आहे. चौथ्या प्रकरणामध्ये केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ जे आहे याची निवड कशी होते, पदावधी काय असतात, बैठकी काय असते किंवा त्याच्या अपात्रता काय असतात, पात्रता काय असतात, ठीक आहे, त्यांची कार्य काय असतात, हे सर्व दिलेलं आहे कलम 7 पासून 16 क पर्यंत. ठीक आहे, तर यामध्ये योग्य जोड्या लावा याच्यानुसार जर बघितल्या तर समोरासमोरील जोड्या ज्या आहेत त्या योग्य आहेत, त्यामुळे क्वेश्चन नंबर सेकंडचा आन्सर ऑप्शन नंबर 4 हे राहणार आहे. क्वेश्चन नंबर 3rd कडे जाऊया, योग्य विधाने निवडा. अविधान आहे प्रकरण 5 हे समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समितीबद्दलचे आहे. प्रकरण 7 मध्ये अपराध व शास्तीबद्दल माहिती दिलेली आहे. अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक अशा पद्धतीचे पर्याय देखील त्याला आहेत. आता संबंधित 4 प्रकरणं तर आपण पहिले बघितले. आता पहिलं प्रकरण 5वं जे आहे हे समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती याच्याबद्दलचं आहे आणि 6वं जे प्रकरण आहे हे अनुवांशिकीय समुपदेशन केंद्र असतील किंवा अनुवांशिकीय प्रयोगशाळा असतील किंवा अनुवांशिकीय चिकित्सालय असतील तर यांच्या नोंदणीबाबतचे कलम 18 ते 21 पर्यंतचे हे प्रकरण या ठिकाणी आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही जी विधानं दिलेली आहेत ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. ओके, तर प्रकरण 5 मध्ये एकच कलम आहे, जसं की आपण प्रकरण जे यापूर्वीचं बघितलेलं होतं 2 मध्ये तिसरं कलम होतं 3 अ आणि 3 ब, तशाच पद्धतीने प्रकरण 5 मध्ये 17 आणि 17 अ हे दोनच कलम याच्यामध्ये प्रकरण 5 मध्ये विचारली गेलेली दिली गेलेली आहेत. क्वेश्चन 4 कडे जाऊया, योग्य विधान निवडा. पहिलं विधान आहे कलम 3 क नुसार लिंग निवडीस प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. आता काही तुम्ही इथं लक्षात घ्यायचंय, 3 क किंवा 3 अ ॲज इट इज सेम आहे, फक्त इथं जो वर्णानुक्रम आहे अ ब क ड ई अशा पद्धतीने दिलेला आहे आणि कुठे कुठे कायद्यांमध्ये तुम्हाला कच्या स्वरूपात श्रेणी आढळेल, म्हणजे क ख ग घ अशा स्वरूपात, ठीक आहे. तर तिथं 3 क सुद्धा ग्राह्य धरू शकता आणि 3 अ सुद्धा तुम्ही ग्राह्य धरू शकता. कलम 3 अ नुसार लिंग निवडीस प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. कलम 6 नुसार गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. आता दोन विधानं दिलेली आहेत, यामधील ही दोन्हीच्या दोन्ही विधानं सुद्धा एक प्रकारे बरोबर आहेत. आता यामध्ये जे कलम 5 आहे हे कलम 5 गर्भवती महिलेची लेखी संमती व गर्भाचे लिंग कळविण्यास प्रतिबंध प्रकरण 3 मधलं आहे आणि प्रकरण 3 जसं आपण क बघितलं लिंग निवडीस प्रतिबंध आहे तशाच पद्धतीने प्रकरण 3 प्रकरण 2 मधलं कलम 3 ब जे आहे हे गर्भलिंग स्वनातीत यंत्र इत्यादी विक्री करण्यास प्रतिबंध त्या ठिकाणी घातला गेलेला आहे. म्हणजे लिंग निवडीस प्रतिबंध जो घातलेला आहे व्यक्ती स्वतः किंवा कोणाकडून जर त्या ठिकाणी लिंग निवडीचा उल्लंघन करत असेल तर त्यासाठी ते प्रतिबंध घालण्यात आलेला आहे कलम 3 क नुसार. ओके, तर या ठिकाणी कलम 6 जे आहे हे गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 4चा आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया, योग्य विधान निवडायचे. आता या ठिकाणी व्याख्येच्या स्वरूपात म्हणजे प्रकरण पहिल्याशीच निगडीत एक कलम पहिला आणि कलम दुसरा याच्या संबंधित माहिती दिलेली आहे. फलनानंतर 8 आठवड्यापूर्वीच मानवी जीवास भ्रूण म्हटले जाते आणि फलनानंतर 8 आठवड्यानंतरच्या मानवी जीवास गर्भ म्हटले जाते. आता हे व्याख्याशी रिलेटेड आहे, भ्रूण म्हणजे काय, गर्भ म्हणजे काय आणि याच्या व्याख्या कलम 2 मध्ये दिल्या गेलेल्या आहेत. दोन्ही विधानं या ठिकाणी संबंधित जे आहेत हे बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया, नोंदणीकृत वैद्यकाला खालील कोणत्या रोगासंबंधी निदान करण्याकरिता गर्भ चाचणी करता येते. आता इथं गर्भ चाचणी विचारलेला आहे. ओके, तर गर्भ चाचणी याचा अर्थ तुम्ही असं काढायचा नाहीये की गर्भजल परीक्षण किंवा गर्भ जल निर्धारण. ओके, तर गर्भ चाचणी म्हणजे त्या ठिकाणी फक्त आपल्याला एखादा रोग असेल तर त्यासाठी तिथं गर्भाची चाचणी घ्यायची आहे की कुठले ना कुठले तरी दोष किंवा कुठले ना कुठले तरी रोग त्या ठिकाणी फाइंड होतील. तर त्याच्यामध्ये कुठल्या खालीलपैकी रोग आहे ते पर्याय दिलेले आहेत, गुणसूत्रातील दोष, जन्मजात विसंगती, अनुवांशिक चयापचय रोग आणि हिमोग्लोबिन विकृती. तर नोंदणीकृत वैद्यक जो असतो आपला तर त्या डॉक्टरला त्या ठिकाणी 4 चे 4ही रोगांसंबंधी निदान करण्यासाठी गर्भ चाचणी ही करता येते. आता याच्यामध्ये हा जो अधिनियम आहे या अधिनियमामध्ये जी मंडळ स्थापन केलेलं आहे त्या समितीने सुद्धा ज्या ज्या गोष्टींना मान्यता दिलेली आहे त्या गोष्टींची सुद्धा गर्भ चाचणी डॉक्टरला करता येते. दिलेले इतर काही आजार किंवा दोष असतील नियमामध्ये त्या संबंधित सुद्धा आणि लिंग संलग्न अनुवांशिक दोष असल्यावरती सुद्धा नोंदणीकृत वैद्यकाला या ठिकाणी रोग निदान करण्याकरिता गर्भ चाचणी करता येत असते. ऑप्शन नंबर 4 या क्वेश्चन नंबर 6
चा आंसर राहील। क्वेश्चन नंबर 7 आहे, नोंदणीकृत वैद्यकाला खालीलपैकी कोणत्या अटीच्या अधीन राहून गर्भ चाचणी विशिष्ट रोगासंबंधी करता येते। आता काही अटी आहेत त्यांच्या अधीन राहून त्याला चाचणी करता येत असते। गर्भवती महिलेचे वय 35 पेक्षा अधिक असले पाहिजे। गर्भवती महिलेचा 2 किंवा अधिक वेळेस आकस्मित गर्भपात झालेला असला असावा। गर्भावर गर्भविकृतीकारक पदार्थांचा मारा झालेला असेल तर। आणि गर्भवतीच्या कुटुंबात मानसिक शारीरिक व्यंग जनुकशास्त्रीय रोग असल्यास आणि मंडळाकडून म्हणजेच केंद्रीय नियंत्रकांनी ठरविलेली इतर कुठलीही अट असेल तर। आता नोंदणीकृत वैद्यक आहे हा खालील सर्वच अटींच्या अधीन राहून गर्भचाचणी विशिष्ट रोगांसंबंधी करत असतो। ऑप्शन नंबर 4 याचं आन्सर आहे, परंतु हे सर्व त्याला अभिलेखे ठेवून करावं लागत असतं। आणि हे जे आहे हे कलम 5 आणि 6 याच्यानुसारचं उल्लंघन देखील त्याच्यामध्ये आहे। म्हणजे कलम 5 काय सांगतं आपल्याला की गर्भवती महिलेची लेखी संमती व गर्भाचे लिंग कळविण्यास प्रतिबंध असला पाहिजे आणि गर्भलिंग निर्धारण करण्यास देखील प्रतिबंध कलम 6 नुसारचा आहे। आता आपण पुढच्या म्हणजे आन्सर याचं ऑप्शन नंबर 4 आहे। क्वेश्चन नंबर 8 कडे आपण जाऊया। PCPNDT ऍक्ट 1994 मधील केंद्रीय पर्यवेक्षी मंडळांबाबत योग्य विधान निवडा। पहिलं विधान आहे, कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा विभाग याचा प्रभारी असलेला मंत्री मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। आणि कुटुंब कल्याण विभागाचा प्रभारी असलेला भारत सरकारचा सचिव हा मंडळाचा पदसिद्ध उपाध्यक्ष असतो। तर आता यामध्ये कलम 7 नुसार 7 अ आणि 7 ब म्हणजेच 7 क आणि 7 ख अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल। यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष हा मंडळाचा कुटुंब कल्याण मंत्रालय आणि विभाग यांचा प्रभारी असलेला मंत्री असतो। तर जो भारत सरकारचा सचिव आहे तो कुटुंब कल्याण विभागाचा प्रभारी असलेला सचिव तो या मंडळाचा पदसिद्ध उपाध्यक्ष असतो। आता थोडक्यात आपण केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ प्रकरण 4 अंतर्गत जे केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ घटित करत असतो आपण कलम 7 नुसारचं तर त्यासंबंधित हा क्वेश्चन आहे। दोन्ही विधानं जी आहेत ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असतो हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायचंय। क्वेश्चन 9 कडे येऊया आपण। आता गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान लिंग निदान प्रतिबंध अधिनियम 1994 नुसार केंद्रीय पर्यवेक्षण मंडळात केंद्र शासनामार्फत किती सदस्य नेमले जातात। आता हा क्वेश्चन फार इंटरेस्टिंग आहे। याच्यामध्ये केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ जे आहे गठित केलेलं तर त्याच्यानुसारची जी रचना असते ती थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। आता कलम 7 मध्ये जो खंड दुसरा आहे त्याच्यामध्ये एक कलम दिलेला आहे किंवा माहिती दिलेली आहे की 3 वर्ष पदावधी असणार आहे अशा सदस्यांचा आणि हे सदस्य नेमकं किती असतील। तर यामध्ये 5 गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी। ओके, तर या 5 गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत तर त्यामध्ये एक निष्णात वैद्यकीय अनुशास्त्रज्ञ असला पाहिजे, स्त्रीरोगतज्ञ किंवा प्रसूतीतज्ञ असला पाहिजे, निष्णात बालरोग चिकित्सक असला पाहिजे किंवा निष्णात समाजशास्त्रज्ञ असला पाहिजे किंवा महिला कल्याण संघटनांचे प्रतिनिधी हे त्यामध्ये असले पाहिजेत। आणि हे सर्वच्या सर्वांपैकी प्रत्येकी 2 सदस्य या ठिकाणी केंद्रीय पर्यवेक्षण मंडळात केंद्र शासनामार्फत या कलम 7 मध्ये एक आपण त्याला ईच्या स्वरूपामध्ये म्हणजे कलम 7 खंड 2 ई मधील निवड असं सुद्धा त्याला केंद्र शासनातर्फे लक्षात घेऊ शकतो। आणि हे पूर्ण सदस्य किती असतात तर हे सदस्य 10 असतात। ठीक आहे, तर यांचा 3 वर्षाचा पदावधी सुद्धा असतो। कलम जर बघितलं आपण त्याचं तर 10 हे सदस्य त्या ठिकाणी निवडलेले असतात। कलम 7 शी संबंधित आहे, 3 वर्ष पदावधी आहे। क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील। क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊया। केंद्रीय पर्यवेक्षण मंडळ जे आहे PCPNDT 1994 अंतर्गतचं स्थापन केले जाते त्याबद्दल अयोग्य विधान निवडायचं आहे। आता हे संबंधित पर्यवेक्षण मंडळासंबंधित सुद्धा क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे त्याची रचना किंवा प्रकरण 4 बद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे, जेणेकरून कुठलाही क्वेश्चन त्याच्या संबंधित विचारला तरी आपला तो जाणार नाही। शक्यतो एवढ्या हार्डमध्ये तर जाणारच नाहीत, परंतु गेले तरी आपण तिथं तयार असलं पाहिजे। तर पहिलं विधान आहे, संसदेतील 3 महिला सदस्यांचा समावेश यामध्ये केला जातो, त्यातील 2 निवड ही लोकसभेकडून केली जाते। दुसरं विधान आहे, राज्य व संघराज्य क्षेत्र यांचे प्रतिनिधित्व करतात 4 सदस्य इथं निवडले जातात। मंडळाची बैठक 6 महिन्यातून किमान एकदा घेण्यात येते आणि निर्णायक मत देण्याचा अधिकार या मंडळाच्या अध्यक्षास नसतो। तर ह्या 4ही विधानांमध्ये पहिलं जे विधान दिलेलं आहे यामध्ये 3 महिला सदस्यांचा समावेश या केंद्रीय पर्यवेक्षण मंडळामध्ये करण्यात येतो। दोन ज्या महिला असतात या लोकसभेतून आणि 1 जी महिला असते ही राज्यसभेतून त्या ठिकाणी नियुक्त केली जाते। आणि हिचा कालावधी जर बघितला, यांचा कालावधी जर बघितला किंवा सदस्यत्व जर बघितलं तर यांचं जोपर्यंत हे पदावर आहे तोपर्यंत किंवा पद जर संपुष्टात आलं तर या
मंडळातून देखील सदस्यत्व त्यांचं संपुष्टात येऊ शकतं, ठीक आहे. तर राज्य आणि संघराज्य क्षेत्र यांच्या प्रतिनिधींमध्ये त्यांचं मत विचारात घेऊन सुद्धा एक 4 सदस्यांची नियुक्ती केंद्र शासनातर्फे 1 वर्षासाठी केलेली असते. 7 कलम 7 अन्वये खंड 2 मधील या 6 अनुसार हे केलं जातं. आता हे एवढं बारीक तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. फक्त केंद्रीय पर्यवेक्षण मंडळ कलम 7 याची स्थापना केली जाते, प्रकरण 4 मध्ये ते असतं. एवढं जरी आपण तुम्ही लक्षात ठेवलं आणि पुढे काही महत्त्वाची काही कलम आहेत ते तर तुमच्या लक्षात राहतीलच चर्चा करताना, परंतु पूर्णपणे जशास तशी पाठ नाही करायची, पूर्णपणे एक 1 बाय 1 सिक्वेन्स त्याची तुम्ही सुद्धा नोट डाऊन करून घ्यायची आहे. मंडळाची बैठक ही वर्षातून 2 वेळा म्हणजेच किमान 6 महिन्यातून म्हणजे 6 महिन्यातून किमान 1 वेळेस त्या ठिकाणी घेण्यात यायला हवी, ही कलम 9 नुसार आहे. आणि निर्णायक मत देण्याचा अधिकार या मंडळाच्या अध्यक्षास नसतो हे मात्र इथं चुकीचं आहे. समसमान ज्यावेळेस मतं पडतात किंवा मंडळाची बैठक होते, एखादा मुद्दा असतो त्यावर तो चर्चेला जातो, त्याच्यावरती मतं होतात, जसं आपल्या संसदेमध्ये होतं अगदी तशाच स्वरूपाचा आहे. ज्यावेळेस निर्णायक मत देण्यासाठी किंवा समसमान मतं पडलेले असतात त्यावेळेस निर्णायक मत देण्याचा अधिकार मात्र त्या ठिकाणी मंडळाच्या अध्यक्षास हा असतो, कलम 9 नुसार 9 च्या 4 अनुसार. ओके, तर केंद्रीय पर्यवेक्षण मंडळाबद्दल आयोग्य विधान जे आहे हे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी राहणार आहे. आय होप हे तुम्हाला थोडासा कायदा जो आहे हा थोडा हार्ड जाईल, परंतु व्हिडिओ जर 1-2 वेळेस बघितला आणि तुम्ही जर कायदा थोडासा डोळ्या नजरे खालून घातला तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाणार आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 कडे योग्य विधान निवडायचे आहेत. त्याच्यामध्ये 2 दिलेले आहेत विधानं. मंडळातील पदे रिक्त झाल्यावरती मंडळाचे कामकाज विधी अग्राह्य ठरणार नाही. आणि कलम 11 अन्वये विशिष्ट प्रयोजनांकरिता मंडळामध्ये व्यक्तीचा तात्पुरता सहयोग करून घेता येईल. आता या दोन्ही विधानांमधील योग्य विधान कुठलं आहे हे आपल्याला बघायचंय. आता मंडळातील पद जर समजा रिक्त झालं, केंद्रीय पर्यवेक्षण मंडळ आहे कलम 7 नुसारच त्याची निवड झाली, ओके, तर त्यातील पद जर समजा रिक्त झालेलं असेल तर मग पद रिक्त झाल्यावर त्या मंडळाचं कामकाज जे आहे हे विधेयग्राह्य ठरेल का? तर ते विधेयग्राह्य ठरणार नाही, बेकायदेशीर ठरणार नाही. हे कलम 10 नुसार आहे, ओके, प्रकरण 4 मधील कलम 10 नुसारच आहे. जर पद रिक्त असेल, त्रुटी असेल किंवा काही नियुक्तीमध्ये त्रुटी राहिलेली असेल किंवा मंडळाच्या गुणावगुणावर परिणाम न करणारी किंवा मंडळाच्या कामकाजातील कोणतीही नियमबाह्य बाब जरी या ठिकाणी झालेली असेल तर या सर्व गोष्टींवरती सुद्धा, या गोष्टी असल्या तरी सुद्धा मंडळातील पदे रिक्त झाल्यावर या मंडळाचं जे कामकाज आहे हे कामकाज त्या ठिकाणी बेकायदेशीर ठरवता येणार नाही, अशा पद्धतीचं कलम 10 सुद्धा या प्रकरण 4 मध्ये नमूद केलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि कलम 11 अन्वये विशिष्ट प्रयोजनांकरिता मंडळांमध्ये व्यक्तीचा तात्पुरता सहयोग सुद्धा आपल्याला करून घेता येतो. कलम 11 अन्वये सल्ला घेण्यासाठी एखाद्या वेळेस इच्छा झाली समजा पर्यवेक्षण मंडळाची तर निर्धारित विनियमानुसार तो एखाद्या व्यक्तींची सहयोग देखील त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. तो निष्णात असला पाहिजे व्यक्ती. आणि मात्र एक गोष्ट या ठिकाणी तितकीच महत्त्वाची आहे की या कलम 11 च्या 2 मध्येच खंड 2 मध्येच ती समाविष्ट करण्यात आलेली आहे की असा जर व्यक्ती आपण सहयोग करून घेतला तर तो कायमस्वरूपीचा काही सदस्य होणार नाही, ठीक आहे, तेवढ्यापुरता त्याचा सहयोग असणार आहे. आणि चर्चेत भाग घेण्याचा हक्क देखील त्याला आहे, याचा अर्थ त्याला मत देण्याचा अधिकार राहील हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी तो चर्चेत भाग घेऊ शकतो, त्याला चर्चेत भाग घेण्याचा हक्क राहील, मात्र मतदान त्याला करता येणार नाही. आता तुमच्याकरता यामध्ये क्वेश्चन असणार आहे, जी की आपली चर्चा एकतर्फी होतीये ती थोडीशी कमेंटमधून द्वितर्फी होऊन जाईल, ओके. तर PCPNDT 1994 स्थापित केंद्रीय पर्यवेक्षण मंडळाची कार्य कोणती आहेत? अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. कलम 16 अन्वये कार्य दिलेली आहेत प्रकरण 4 मधली. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यांचा आन्सर जे आहे हे मेनली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. पहिलं विधान आहे प्रसवपूर्व निदानोपयोगी तंत्र वापराच्या व गैरवापराच्या संबंधी केंद्र सरकारला सल्ला देणे. अनुवांशिक शास्त्र सल्ला केंद्राचे नियम ठरवून देणे. स्त्री गर्भहत्या प्रथांविरुद्ध जनजागृती करणे. आणि अधिनियमांद्वारे तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मंडळांच्या कामकाजावरती लक्ष ठेवणे. आता प्रभावी अंमलबजावणी किंवा त्या योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी या पर्यवेक्षण मंडळाचं कार्य असतं. आता हे कुठल्या विधानांमधलं आहे हे तुम्ही बघायचे. पर्याय दिलेले आहेत अ ब ड अ ब क ड अ ब क आणि ड. क्वेश्चन नंबर 13 कडे जाऊया. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान लिंग निदान प्रतिबंध अधिनियम 1994 मधील कोणत्या कलमान्वये राज्य पर्यवेक्षी मंडळ व संघराज्य क्षेत्रीय पर्यवेक्षण मंडळ स्थापन करण्यात येते? कलम 16 क, कलम 17 ख, कलम 18 क, कलम 19 ख. तर यामध्ये कलम 16 नुसार केंद्रीय मंडळाची त्या ठिकाणी कार्य ही प्रसिद्ध केलेली आहेत. हे संबंधित सर्व प्रकरण 4 मधीलच गोष्टी आहेत, ठीक आहे. तर या गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञानातील अधिनियमामध्ये कलम 16 क नुसार
जसं कलम आपल्या 7 नुसार केंद्रीय पर्यवेक्षण मंडळ आहे, तशाच पद्धतीने कलम 16 क नुसार, त्यालाच आपण कलम 16 असुद्धा म्हणू शकतो, त्यामधील राज्य पर्यवेक्षण मंडळ आहे व संघराज्य क्षेत्रीय पर्यवेक्षण मंडळ आहे यांची स्थापना त्या ठिकाणी करण्यात येते. आता थोडंसं याच्याबद्दल जर बघितलं तर 4 महिन्यातून एकदा बैठक, म्हणजे किमान एक बैठक ही 4 महिन्यातून होणं आवश्यक आहे. तर केंद्रीय मंडळाची आपण लक्षात घेतली होती की 6 महिन्यातून किमान एक बैठक लक्षात घेतली होती, म्हणजे वर्षातून त्या ठिकाणी 2 या केंद्रीय मंडळाच्या होतात. तर राज्य पर्यवेक्षी किंवा संघराज्य क्षेत्रीय पर्यवेक्षी मंडळ असतील यांची वर्षातून किती होणार, मग 4 महिन्यातून एकदा म्हटल्यावरती किमान 3 बैठका या ठिकाणी होतील. आता त्याचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असणार, मग या ज्या पर्यवेक्षी मंडळ आहेत, राज्य पर्यवेक्षी मंडळ आणि संघराज्य पर्यवेक्षी मंडळ, यांचं अध्यक्ष जे आहे हे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा प्रभारी मंत्री हा त्याचा अध्यक्ष असतो, पदसिद्ध अध्यक्ष. आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा प्रभारी सचिव जो आहे तो पदसिद्ध उपाध्यक्ष त्या ठिकाणी असतो, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. याचा सुद्धा क्वेश्चन हा तयार होऊ शकतो, आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आता क्वेश्चन 14 कडे येऊया. योग्य विधान निवडायचे, राज्य मंडळात विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या 3 महिला सदस्य असतात. ब विधान आहे, संबंधित विधानसभा किंवा विधान परिषदेच्या मंडळ सदस्यांपैकी जर कोणी सभापती व उपाध्यक्ष किंवा उपसभापती अशा पदावरती जर नियुक्ती झाली असेल तर मंडळाचे सदस्य म्हणून ते अपात्र होतील. आता योग्य विधान यामधलं निवडायचं आहे आपल्याला. पहिलं विधान आहे त्यामध्ये विधानसभा किंवा विधान परिषदेच्या 3 महिला असतात. आता कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये विधानसभाच आहेत, कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये विधान परिषदा या अटॅच आहेत. ओके, आता किती राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं, हा तुमच्यासाठी एकदम सिम्पल क्वेश्चन या ठिकाणी मी विचारतोय, तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन देखील करायचं आहे. ओके, आता राज्य मंडळामध्ये विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या, आता किंवा मध्ये दिलेलं आहे त्यामुळे 3 महिला सदस्य असतात हे लक्षात घ्यायचंय. परंतु केंद्रीय मंडळामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये लोकसभेच्या 2 आणि राज्यसभेतून 1 अशा 3 महिला त्या ठिकाणी निवड करण्यात येत होत्या. आता ब विधान जे दिलेलं आहे, ब विधान तर बरोबरच आहे, पण संबंधित विधानसभा किंवा विधान परिषदेचा जर एखादा कोणी सदस्य असेल, जो मंडळाचा सदस्य असेल, ओके, आणि विधानसभा व विधान परिषदेचा देखील जो सदस्य असेल, परंतु तो सदस्य तो जर समजा सभापती झाला किंवा उपसभापती झाला किंवा अध्यक्ष झाला किंवा उपअध्यक्ष झाला, ठीक आहे, जर अशी नियुक्ती जर त्याची होत असेल तर मग मात्र मंडळाचं सदस्यत्व त्याचं काय होतं त्या ठिकाणी संपुष्टात येतं, ते अपात्र म्हणून घोषित होतात. कशाच्या, या राज्य मंडळाच्या कार्यासाठी किंवा राज्य पर्यवेक्षण मंडळामधील स्थान त्यांचं बरखास्त होऊन जातं. दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, त्यामुळे क्वेश्चन नंबर 14 आन्सर ऑप्शन नंबर 3 हे राहील. क्वेश्चन नंबर 15 कडे जाऊया. योग्य जोड्या लावायच्या आहेत, कलम आणि तपशिला संबंधित दिलेल्या आहेत. कलम 17, 18, 19, 20 हे कशा संबंधित आहेत ते दिलेलं आहे. तर त्यामध्ये समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती, अनुवांशिकीय केंद्रांची नोंदणी, नोंदणी प्रमाणपत्र देणे, नोंदणी रद्द करणे किंवा निलंबित करणे, या संबंधित हे क्वेश्चन्स, हे तपशील जे आहे ह्या कलमानुसारचा आपण विचारात घ्यायचा आहे. तर आता कलम 17 जे आहे, हे कलम 17 समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती याच्या संबंधितचं हे कलम आहे. म्हणजे समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती जी असते याची निवड प्रकरण 5 मधील कलम 17 नुसार हे होत असतं. आता पुढे अनुवांशिकीय केंद्रांची नोंदणी जी आहे ही कलम 18 नुसारचं आहे. म्हणजे यामध्ये 17 क जर बघितलं तर समुचित प्राधिकरणाचे अधिकार म्हणून देखील आहेत, परंतु आपण इथं 17 कलम 17 तुम्हाला इथं दिलेलं आहे फक्त. तर कार्य जर म्हटलं तर 17 क याच्यामध्ये आहेत आणि प्रकरण 5 जे आहे हे या 2 कलमांशी संबंधित आहे, जसं की मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. आता प्रकरण 6 मध्ये हे कलम 18 जे आहे हे इथं अनुवांशिकीय समुपदेशन केंद्र असतील किंवा अनुवांशिकीय प्रयोगशाळा असतील किंवा चिकित्सालय असतील यांची नोंदणी करणं हे एक कलम 18 मधील तरतूद या कायद्यामधील प्रकरण 6 मध्ये करण्यात आलेली आहे. तर 19 मध्ये त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणं एक समुचित प्राधिकरण असतं, त्यांची चौकशी केल्यावर किंवा अर्जदाराने या अधिनियमाच्या व त्याखालील तयार करण्यात आलेल्या काही नियमांच्या आवश्यक बाबी असतील, त्यांची पूर्तता केल्याची खात्री जर झालेली असेल तर या संबंधित त्यांना केंद्र, प्रयोगशाळा किंवा चिकित्सालय यांना काय झालं स्वतंत्रपणे एक विविध नमुन्यांमध्ये प्रमाणपत्र दिलं जात असतं. आणि कलम 20 जे आहे, या कलम 20 नुसार जर एखाद्या वेळेस समुचित प्राधिकरणास या ठिकाणी जर कुठल्या एखाद्या वेळेस नोटीस काढून घेण्याची किंवा काही तसे काही निलंबित किंवा रद्द करण्याची जर काही ही आली तर ती कलम 20 नुसार असते. म्हणजे नोंदणी रद्द करणे किंवा निलंबित करणे याच्या संबंधित काही जर गोष्ट घडलेली असेल तर ती कलम 20 नुसार त्यांना ती करता येत असते. ठीक आहे, तर आता यामध्ये कलम 17, 18, 19 आणि 20 यांचं जर बघितलं तर समोरासमोरच्या जोड्या त्या ठिकाणी समोरासमोरचा तपशील हे ते योग्य आहे, त्यामुळे ऑप्शन जर आपण बघितला तर क्वेश्चन नंबर 15 चा ऑप्शन नंबर 3 हा त्या ठिकाणी आन्सर राहणार आहे.
ठीक आहे. तर आता पुढे कलम क्वेश्चन नंबर 16 कडे जाऊया. PCPNDT ॲक्ट जो आहे 1994 मधील कलम 21 नुसार समुचित प्राधिकरणाने अनुवांशिकीय सल्ला केंद्राची नोंदणी रद्द केल्यावर केंद्र किंवा राज्य शासनाकडे प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध किती दिवसाच्या आत अपील करता येते, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस आणि 60 दिवस. तर यामध्ये अनुवांशिकीय किंवा समुचित प्राधिकरण आहे हे कलम 21 नुसार या अधिनियमातील अनुवांशिक सल्ला केंद्राची नोंदणी जर रद्द होत असेल तर नोंदणी रद्द केल्यावरती, आता नोंदणी रद्द करण्याचं कलम जे आहे हे कलम 20 आहे, परंतु कलम 21 नुसार अपील करण्यासाठीचं विचारलेलं आहे हे लक्षात घ्या इथं. म्हणजे राज्य शासनाकडे किंवा केंद्र शासनाकडे या केंद्रांची नोंदणी रद्द केल्यावरती जर अपील करायचं असेल तर ते किती याच्यामध्ये दिवसांच्या आत अपील करता येत असतं नोंदणी रद्द झाल्यावरती, तर ते 30 दिवसांच्या आत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर राहील आणि कलम नंबर 21 हे या अपिलाच्या संदर्भातलं आहे. आता पुढे क्वेश्चन नंबर 17 कडे आपण जाऊया. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान 1994 च्या कायद्यानुसार लिंग निदान निर्धारण करण्यासंबंधित जाहिरात जर केली तर 3 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा किंवा 10,000 रुपयाचा दंड या ठिकाणी शिक्षेस पात्र असतो, ही तरतूद कुठल्या कलमामध्ये या अधिनियमात दिलेली आहे? कलम 21, कलम 22, कलम 23 आणि कलम 24. आता कलम 21 तर आपण अपिलाचं बघितलंय, ठीक आहे, तर त्यामुळं आपल्या नेहमीची गाडी ही पुढच्या कलमाकडे जाणार आहे. त्यामुळे कलम 22 हे या ठिकाणी आन्सर राहील. कलम 23 जे आहे हे अपराध आणि शास्तीसाठी आहे. म्हणजे कुठली व्यक्ती असेल, डॉक्टर असेल किंवा डॉक्टरच्याच दवाखान्यातील किंवा त्याच्या हाताखालची किंवा अनुवांशिकीय केंद्र असतील, प्रयोगशाळा असतील किंवा चिकित्सालय असतील, यांच्यातील कुठलीही एखादी व्यक्ती जर या ठिकाणी या नियमामधील उल्लंघन करत असेल लिंग निर्धारणासंबंधीचं किंवा जाहिरात केल्यासंबंधीचं, तर त्या ठिकाणी त्याला सुद्धा अशा पद्धतीचे द्रव्यदंड व शिक्षा ही होऊ शकते. पहिल्या वेळेस जर गुन्हा सिद्ध झाला तर 3 वर्ष कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड या कलम 22 नुसार होऊ शकतो. आणि दुसऱ्यांदा जर झालं तर 5 वर्ष व 50,000 रुपयाची शिक्षा ही दुसऱ्यांदा जर तो त्या गुन्हेगारीत सापडला तर त्या पद्धतीने त्याला ती शिक्षा होत असते. अपराध व शास्तीचं कलम 23 आहे, त्यानुसार सुद्धा पहिल्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेससुद्धा सेम शिक्षा व द्रव्यदंड त्याला तेवढ्या पद्धतीचा हा आकारला गेलेला असतो, ठीक आहे. तर संबंधित क्वेश्चन्समधून तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकते की कलम कुठला आहे किंवा किती वर्षाची शिक्षा किंवा किती दंड त्याला हा मिळू शकतो किंवा अपराध व शास्तीचं कलम कुठलं आहे, ठीक आहे. तर हे कलम 23 अपराध व शास्तीचं हे कलम 23 आहे. आता पुढे क्वेश्चन नंबर 18 कडे जाऊया आपण. त्याच्यामध्ये सुद्धा जोड्या लावायच्या आहेत कलम 26, कलम 27, कलम 31 आणि कलम 32. त्याच्यामधील तरतुदी सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत. पण आता सरळ सरळ आपण काय करूया, पूर्णपणे कलमांसंबंधित माहिती घेऊया, म्हणजे तुम्हाला लगेच लगेच आपला वेळ सुद्धा वाचेल आणि आन्सर फाइंड होऊन जाईल. कलम 26 जे आहे हे कंपन्यांनी केलेल्या अपराधासंदर्भात दिलं गेलेलं आहे. कलम 27 जे आहे हे कलम 27 दखलपात्र किंवा या अधिनियमांद्वारे प्रत्येक अपराध जर असेल, हा प्रत्येक अपराध हा दखलपात्र, अजामीनपात्र व आपसात न मिटवण्याजोगा हा असणारा आहे. आणि कलम 31 जर बघितलं तर कलम 31 नुसार विचारात घेतलं तर तो सद्भावनेनं केलेल्या कुठल्याही कृतीस संरक्षण या ठिकाणी दिलं जातं. मग त्यामध्ये कुठल्याही गोष्टींकरता केंद्र सरकार किंवा राज्य शासन किंवा समुचित प्राधिकरण अथवा यापैकी कोणीही प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी याच्या विरुद्ध कुठलाही दावा, खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई दाखल करण्यात येणार नाही. म्हणजे या अधिनियमाच्या तरतुदीनुसार सद्भावनाने केलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कुठल्याही गोष्टींकरता हे तरतूद या कलम 31 नुसारची आहे. आणि कलम 32 नुसार जर बघितलं तर या अधिनियमांच्या तरतुदी पार पाडण्यासाठी केंद्र सरकारला काही नियम करता येतील आणि नियम करण्याचे अधिकार सुद्धा हे पूर्णपणे कोणाला असणार आहेत, केंद्र सरकारला असणार आहेत. अशा पद्धतीनं इथं कलम जे 32 आहे हे आपण इथं विचारात घेत आहोत, ठीक आहे. तर आय थिंक तुम्हाला आता याचं सगळ्यांचं जोड्या लावताच येतील. त्यांचं उत्तर किंवा ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन थ्रीमध्ये त्याचा आन्सर आहे. 26 4, 27 कलम जे आहे हे 3, कलम 31 जे आहे हे 1 आणि कलम 32 जे आहे हे सेकंड नंबरचा ऑप्शन त्याचा आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 18चा आन्सर ऑप्शन नंबर 3 हे राहील. क्वेश्चन नंबर 19 कडे जाऊया. योग्य पर्याय निवडायचा आहे, 2 विधानं दिलेली आहेत. कोणतेही न्यायालय हे कलम 28 नुसार संबंधित तक्रारदारांकडून तक्रार प्राप्त झाल्याशिवाय अपराधाची दखल घेणार नाही. आणि ब, जो कोणी PCPNDT 1994 मधील कोणत्याही तरतुदींचे, नियमांचे, अन्यत्र कोठेही
या कायद्यात शास्तीची तरतूद नसेल तर त्याला 3 महिन्यापर्यंत कारावासाची व 1,000 रुपये दंड असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्हीही शिक्षा होतील. आता दोन्ही विधानांपैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. आता माहितीस्तव तुम्हाला हे सर्व काही गोष्टी आपण या आधी नियमातील घेत आहोत. ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर राहील. दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु कलम 28 नुसार एक लक्षात घ्या, कुठलंही न्यायालय असेल हे कलम 28 नुसार संबंधित तक्रारदाराकडून जर 15 दिवसाच्या आज जर नोटीस प्राप्त झालेली असेल तरच त्याच्यामध्ये तो एक प्रकारे अपराध दखल या ठिकाणी घेणार आहे. परंतु जर तसं काही झालंच नाही, 15 दिवसाच्या आज जर तक्रार प्राप्त झालीच नाही अपराधाची, तर त्या ठिकाणी ते दखल घेणार नाही. हे विधान तितकंच बरोबर आहे या अधिनियमातील. तर हे खास करून तुम्ही लक्षात घ्यायचे. आपल्याला क्वेश्चन या 15 दिवसाच्या ऑप्शन्ससाठी विचारला जाऊ शकेल कलम 28 नुसारचा. ओके, आणि दुसरं विधान आहे, जो कोणी PCPNDT 1994 मधील कुठल्याही तरतुदीचं, नियमाचं किंवा अन्यत्र कुठेही या कायद्यात जर त्याला अपराधाची किंवा शास्तीची तरतूद नसल आणि तशा पद्धतीचा काही गुन्हा जर त्याच्याकडून घडत असेल तर त्याला 3 महिन्यापर्यंत कारावासाची व 1,000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्हीही या शिक्षा देण्याचा तरतूद देखील त्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता ज्यावेळेस आपण या गोष्टी विचारात घेतोय त्यावेळेस दुसऱ्यांदा जर उल्लंघन झालं तर काय होऊ शकल, ठीक आहे. तर दुसऱ्यांदा जर उल्लंघन झालं तर जेवढे दिवस त्यांना हा अपराध किंवा गुन्हा घडत आहे तेवढ्या दिवसाच्या प्रत्येक दिवसासाठी 500 रुपयापर्यंत त्याला असू शकेल इतक्या अतिरिक्त द्रव्यदंडाची शिक्षा त्यालाही होणारी आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही विधानं यातील बरोबर असणार आहेत. क्वेश्चन नंबर 20 कडे लास्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया आणि याच्यानंतर तुमच्यासाठी एक क्वेश्चन हा असणार आहे. दोन विधानं दिलेली आहेत. गुन्हेगार जर नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी असेल तर खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्याची नोंदणी रद्द केली जाते. आणि दुसरं विधान आहे, गुन्हेगार जर मुलीच्या गर्भपाताकरिता किंवा मुलीचा गर्भपात करणारा व्यक्ती असेल तर त्यास 3 वर्ष कैद व 50,000 रुपये दंड शिक्षा या ठिकाणी होते. आता पहिलं जे विधान दिलेलं आहे हे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी दिलेलं आहे, नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी. आणि दुसरं विधान जे आहे हे व्यक्तीकरिता दिलेलं आहे की समजा जर मुलीचा गर्भ असेल तर त्या ठिकाणी ते परीक्षण करायचं आणि ते गर्भपात करायचं अशी जर त्याची थिंकिंग असेल तर त्या ठिकाणी तो जर गुन्हेगार म्हणून सापडला तर त्या ठिकाणी त्याला पहिल्या वेळेस 3 वर्ष कैद व 50,000 रुपयाचा दंड हा होतो आणि दुसऱ्या वेळेस त्याला 5 वर्षापर्यंत कैद व 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि गुन्हेगार जर नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी असेल आणि गुन्हा जर सिद्ध झाला तर प्रथम वेळेस त्याला 5 वर्षाकरिता त्याचं जे लायसन असतं ते रद्द होत असतं, नोंदणी जी असते त्याची ती रद्द होते. परंतु दुसऱ्या वेळेस जर पुन्हा तो सापडला तर मग कायमस्वरूपी मात्र त्याचं एक प्रकारे त्याची नोंदणी जी असते ही पूर्णपणे कायमस्वरूपी रद्द होते. योग्य विधान निवडायचं आहे आपल्याला. दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. त्यामुळे क्वेश्चन नंबर 20 जे आहेत किंवा 20 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी जी घेतलेली आहेत त्या 20 क्वेश्चन्समध्ये पूर्णच्या पूर्ण क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी आपण बनवलेली आहेत. ती पूर्ण कायदा त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. प्रकरण 8 जे आहे हे पूर्णपणे संकीर्ण बाबीसाठी बनलं गेलेलं आहे आणि इतक्या खोलात आपल्याला जास्त जायचं नाही, तरी आपण बऱ्याच अंशी या कायद्याच्या डिटेल्समध्ये थोडासा अभ्यास या ठिकाणी केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ असेल, राज्य पर्यवेक्षी मंडळ असेल किंवा काही कलम असतील त्यांची सिक्वेन्स ही इथं घेतलेली आहे. आय होप तुम्हाला हे पूर्णपणे लक्षातच राहून जाईल. फक्त तुम्हाला रिव्हिजनसाठी हा पुन्हा एकदा थोडंसं पाहावं लागेल, कारण वेळेअभावी आपण थोडंसं हे फास्टली घेतलेलं आहे. प्रत्येक विधान जे आहे हे डबल रिपीट आपण कुठेही केलेलं नाही आहे. आता लास्ट तुमच्यासाठी एक दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन यामध्ये असणारा आहे. आता दोन कधी विचारले हे मात्र विचारू नका आता, ठीक आहे. क्वेश्चन असणार आहे याच्यामध्ये की गर्भवतीच्या गर्भातील मुलगी असेल तर तो नष्ट करण्याकरिता सर्वसामान्यपणे गैरवापर करण्यात येणारे नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय आहे? गर्भजल परीक्षण, अल्ट्रासाऊंड आणि गर्भपरीक्षा किंवा गर्भचाचणी. तर पर्याय आहे अ आणि क, अ फक्त, अ ब आणि वरील सर्व. तर यामध्ये तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे मी की गर्भचाचणी म्हणजे काय किंवा गर्भजल परीक्षण म्हणजे काय, ठीक आहे. तर या सर्व ज्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी तुम्ही बारकाईने जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित ऐकला असेल तर त्याचं तुम्हाला आन्सर नक्कीच येणार आहे, ठीक आहे. तर तुमच्याकरता जो विचारलेले क्वेश्चन्स आहेत इन बिटवीन लेक्चर्समध्ये आणि हा लास्टसुद्धा, तर त्याचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते सांगायचं आहे, क्वेश्चन क्वालिटी कशी वाटली ती सुद्धा सांगायची आहे, आणि आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि इतरांनासुद्धा शेअर करायचं आहे. आणि जे कोणी नवीन असतील, ज्या नवीन विद्यार्थी असतील किंवा गरजूंना ज्यांना तुम्ही शेअर करणारा आहात किंवा जे गरजू आहेत त्यांनी जे
चॅनलला तुमच्यापर्यंत किंवा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलेला आहे तर तुम्ही ते सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायचं आहे जेणेकरून नवीन कुठलाही व्हिडिओ या संबंधित परीक्षेला किंवा परीक्षेच्या संबंधित असेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येऊन जाईल. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये अशाच पद्धतीने. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.